बघा आता तुबीची रूपे, तुबीची रूपे और बी म्हणजे काय असणे, बी म्हणजे काय असणे, बी म्हणजे काय असणे किंवा होणे। बघा एखादा माणूस, एखादा माणूस दुसऱ्या ठिकाणावर आहे मग आपण काय म्हणतो, तो पुण्याला असेल, तो मुंबईला असेल, म्हणजे आपल्याला असं तडफा माहित आहे का की तो मुंबईलाच आहे की पुण्याला आहे। आपण म्हणतो आईने विचारलं पप्पा कुठे आहेत, आपण काय म्हणतो हा पप्पा शेतात असतील, काय म्हणतो आपण पप्पा शेतात असतील किंवा दुकानावर असतील, आपण काहीतरी म्हणत असतो तिथे असतील, इथं असतील, म्हणजे याच्यामध्ये तीन गोष्टी दाखवल्या जातात, कोणकोणत्या, स्थिती, परिस्थिती आणि वेळ। मग आता बी म्हणजे काय असणे किंवा होणे, एखादा माणूस असेल, एखादा माणूस असेल किंवा एखाद्या माणसाजवळ वस्तू आहे, वस्तू म्हणजे एखाद्या माणसाजवळ, मग आपण काय म्हणणार त्याच्याजवळ मोबाईल असेल, काय म्हणणार आपण त्याच्याजवळ मोबाईल असेल, मग काय म्हणतो आपण त्याला, पण हे हॅवचं वाक्य आपण ते नंतर बघणार आहोत, पण एखाद्या माणसाजवळ मोबाईल असेल म्हणणार आपण काय म्हणतो ही हॅव, ही विल हॅव मोबाईल, ही विल हॅव मोबाईल एखाद्या वस्तूचा असेल तेव्हा, म्हणजे बी म्हणजे काय असणे किंवा होणे। मग टू बी चे रूप चार प्रकारचे आहे, त्याची चेन बनवल्या जाते, मग पहिली चेन काय आपली विल बी शाल बी, याची एक चेन, त्याच्यानंतर विल हॅव शाल हॅव, विल हॅव शाल हॅव। आता बघा विल बी शाल बी चा अर्थ काय असतो, बघा मी आहे विल बी शाल बी आहे फक्त एकच बी लिहितो, बघा लक्षात ठेव शाल विल बी, शाल विल बी, शाल विल बी। मग आता याच शाल विल बी याच आपण अफिर्मेटिव्ह बघणार आहोत, याच्यामध्ये किती गोष्ट दाखवल्या जातात, पहिली गोष्ट स्थिती, परिस्थिती, दुसरी परिस्थिती, तिसरी वेळ आणि तिसरी वेळ, अशा किती गोष्टी दाखवल्या जातात, अशा तीन गोष्टी। त्याचबरोबर आय यू वी दे ही शी ई प्रमासिता हे वापरतात विल बी साठी आणि आय आणि वी साठी शाल बी, बरोबर बरोबर बरोबर। त्याच्यातलं आपण अफिर्मेटिव्ह वाक्य घेणार आहोत, काय अफिर्मेटिव्ह, अफिर्मेटिव्ह म्हणजे काय होकारार्थी, होकारार्थी वाक्य, बरोबर। आता एखादा माणूस तेथे असेल, मग तुम्हाला सांगायचं की पप्पा शेतात असतील किंवा तिथे असेल, मग त्याच्यामध्ये वाक्य याचं सूत्र बघा, पण याच्यामध्ये क्रियापद वापरल्या जात नाही, क्रियापद का वापरल्या जात नाही, याच्यामध्ये स्थिती परिस्थिती वेळ दाखवल्या जाते आणि याच्यामध्ये माणसाची ऍक्शन होत नाही, काय होत नाही, याच्यामध्ये माणसाची क्रिया घडते का नाही, माणसाची जिथे क्रिया घडत नाही तिथे आपण तुबीच्या रूपाचा वापर करून ते वाक्य पूर्ण करत असतो। मग सब्जेक्ट प्लस शाल वी प्लस बी प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस शाल वी बी प्लस ऑब्जेक्ट, बरोबर। मग याच्यामध्ये वाक्य, याच्यामध्ये वाक्य कसे होतात, पहिलं वाक्य मी सांगतो मी मुंबईला असेल, मी मुंबईला असेल, मी मुंबईला असेल। आता मी म्हणजे काय, आय, मुंबई म्हणजे मुंबई आणि असण्याला काय शब्द आहे शाल बी विल बी, बरोबर शाल बी विल बी। आता याला सूत्रानुसार म्हणून घ्या, याचा सब्जेक्ट काय आहे आय, त्याच्यानंतर आय साठी काय वापरतो आपण शाल, त्याच्यानंतर बी आणि कुठं ऍट मुंबई, मुंबई कशी काय म्हणून ऍट मुंबई। आता याला बोल घेऊन घेऊयात, बरोबर बरोबर नाही, मग आय शाल बी ऍट मुंबई, आय शाल बी ऍट मुंबई, बरोबर आय शाल बी ऍट मुंबई, बरोबर। हेच वाक्य विल मध्ये म्हणते बघा, आय आय विल बी ऍट मुंबई। आता दुसरं वाक्य घ्या, तो शेतात असेल, तो शेतात असेल, तो शेतात, तो शेतात असेल,
मग ही विल बी ही विल बी इनफॉर्म इन फॉर्म आता तो मी तेथे असे इंग्लिश मध्ये आय शाल बी आय शाल बी देयर हेच वाक्य विल मध्ये पण करा आय विल बी देयर तू तेथे असे तू येथे नाही तो तू तिथे असेल किंवा तसं आहे थोडं काहीतरी डिफरंट ठेवा काहीतरी वेगळं घ्या आम्ही ट्यूशन मध्ये असू आम्ही ट्यूशन मध्ये असू बरोबर मग वी शाल बी at tuition tuition बरोबर त्याच्यानंतर वाटे हेच वाक्य विल मध्ये काय होतं बघा वी विल बी ऍट ट्यूशन बरोबर आता याच्यामध्ये निगेटिव्ह वाक्य बघा निगेटिव्ह म्हणजे काय नकारार्थी वाक्य त्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस नॉट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट पहिलं वाक्य मी मुंबईला नसेल मी मुंबईला नसेल मी मुंबईला नसेल इंग्लिश मध्ये तयार करायला आय शॉल नॉट बी ऍट मुंबई हे वाक्य विल मध्ये बनवा आय विल नॉट बी ऍट मुंबई बरोबर त्याच्यानंतर दुसरं वाक्य तो शेतात असे का कसं तो शेतात नसेल ही विल नॉट बी इन फार्म याच बरोबर तिसरं वाक्य मी तेथे नसेल इंग्लिश मध्ये I shall not be there. हेच वाक्य विल मध्ये बघा I will not be there. बरोबर त्याच्यानंतरचं वाक्य काय आहे आम्ही ट्यूशन मध्ये नसू आम्ही ट्यूशन मध्ये नसू इंग्लिश मध्ये तयार करा वी शॉल नॉट बी ऍट ट्यूशन बरोबर हेच वाक्य विल मध्ये बघा विल नॉट बी ऍट ट्यूशन ट्यूशन आता इंट्रोगेटिव इंट्रोगेटिव म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य
वाक्य बरोबर प्रश्नार्थक वाक्य सूत्र बघा शाल विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये निगेटिव्ह आला तर कसा सूत्र तयार होतो शाल प्लस शाल प्लस विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट बरोबर आता याच्यामध्ये पहिला वाक्य सांगा मी मुंबईला मी मुंबईला असेल का इंग्लिश मध्ये तयार करा शॉल आय शॉल आय बी ॲट मुंबई मुंबई शेवटी काय क्वेश्चन आधी मार्क हेच व्हील मध्ये घेता येते का आपल्याला घेता येते कसं सांगा व्हील आय बी ॲट मुंबई व्हील आय बी ॲट मुंबई बरोबर दुसरं वाक्य घ्या आता तो शेतात असेल तो शेतात असेल का विल ही बी इन फार्म इन फार्म इन फार्म बरोबर त्याच्यानंतरचं वाक्य निगेटिव्ह घ्या आता मी तेथे नसेल का मी तेथे नसेल का मी तेथे नसेल का मी तेथे नसेल का इंग्लिश मध्ये काय असतं शॉल नॉट आय बी देअर हे विल मध्ये वाक्य बनतो का विल मध्ये वाक्य बनतो का कसं बनवा विल नॉट आय विल नॉट आय बी देअर विल नॉट आय बी देअर अजून एक वाक्य घ्या आम्ही ट्युशन मध्ये नसू आम्ही ट्युशन मध्ये नसू का इंग्लिश मध्ये शॉल बी नॉट कसे शॉल नॉट Shall not we? We. Shall not we? We. Be. At. At. Tuition. याला will मध्ये तयार करता येते का? कसं सांगा? Will not we? We. Be. At. Tuition. समजलं? संबंध सोपे आहे की नाही? तुम्ही जरूर सोपे आहे लक्षात असू द्या ठीक आहे.